नमस्कार गोवन वार्ता लाईव्हच्या गोवा पॉलिटिकल लीग दोन हजार बावीसमध्ये मी किशोर आपलं स्वागत करतो आज आपला सोबत आहेत रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टीचे सर्वे सर्वा मनोज परब स्वागत आहे मनोज तुझं गोवन वार्ता लाईव्हच्या कार्यक्रमात रिव्हॉल्युशनरी <coughs> गोवन्सने आज आपली चौथी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे आणि आतापर्यंत पैकी तेहत्तीस उमेदवार रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टीने जाहीर केले आहेत म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षापैकी सर्वाधिक उमेदवार जाहीर करणारा एकमेव हो पक्ष म्हणजे रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष तेहतीस उमेदवार जाहीर झालेले आहेत अजून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही राज्यात आचारसंहिता लागू झालेली आहे तेहतीस उमेदवार जाहीर केलेले आहेत रिव्हॉल्युशनरी गोवन्सचं ध्येय आहे राज्यात सरकार स्थापन करणं तर हे तेहतीस उमेदवार कोण आहेत कशा पद्धतीनं या उमेदवार निवडीची प्रक्रिया पार पडली आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स या निवडणुकीत कशा पद्धतीनं पुढे जाणार आहेत आणि या गोवा पॉलिटिकल लीगचे विजेतेपद रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष कशा पद्धतीनं मिळवणार आहेत या सगळ्या गोष्टीबाबत आम्ही चर्चा करणार आहोत मनोज <coughs> तेहत्तीस उमेदवार तुमचे जाहीर झाले आतापर्यंत म्हणजे अजून कुठल्याही राजकीय पक्षानं एवढ्या मोठ्या संख्येत आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत कारण तुला माहितच आहे सध्या परिस्थिती अशी आहे की उमेदवार जाहीर झाला रे झाला की दुसरा पक्ष येतो आणि तो दुसऱ्या पक्षाचे उमेदवार पळवतो कारण ही पॉलिटिकल लीग आहे जसं आय पी एलमध्ये खेळाडू विकत घेतात तशा सध्या उमेदवारी विकत घेण्याची सध्या प्रोसेस सुरू आहे तेहत्तीस उमेदवार कशा पद्धतीनं तुम्ही निवडलेत या निवडीची प्रक्रिया नेमकी कशी आहे आणि या तेहत्तीस उमेदवारांचं काम सध्या वेगवेगळ्या मतदारसंघात वेग कशा पद्धतीनं सुरू आहे पहिले सर जे ते उमेदवार आम्ही निवडून हाडला हे सगळे फ्रेश फेसिस असा म्हटल्या जो बदल आम्हाला घडोव तो बदल जर आम्ही घडवतले जे खरी नव्या भरग्यां नव्या लिडरांना आम्हाला चांस दिवप जसे राजकारण दुसरे पॉलिटिकल पार्टी करता एकमेकां विकते घेऊन जे तुम्ही तुमच्या प्रोग्रामचे नाव सुद्धा एक पॉलिटिकल लीग म्हणून दौले ही एक्चुअली दुर्दैवाची गजल अशी की आज आमच्या पॉलिटीक्साक लीग म्हणजे पडतं किया सगळीकडे ऑप्शन चालू आहे सो हे ऑप्शन तरी आम्ही त्या लिगाचे पार्ट जाऊचे भुरगे वयचे आनी आणि लागून आम्ही जे भुरगे कॅन्डिडेट जे सिलेक्ट केला ते ज्या भुरग्यांनी ग्राउंडाचे काम केलां जे मेरेन गेला डोर टू डोर केला पोगोबिल अवेरनस केला आमच्या कोविड हेल्प केला फ्लड रिलीफा काम केलां आणि जे विलेज आमचे रेवल्युशनरीज आसा बूथ रेव्हल्युशनरीज आज सगळ्यांची मिटींग घेऊन नांवां शॉर्टलिस्ट करून वोटींग करून आम्ही आमचे कॅन्डिडेट सिलेक्ट केला आणि ते झाल्या उपरांत त्यांना थोडे क्रायटेरियाज असा त्यांचे एज्युकेशन थोडे कॉलिफिकेशन असले कॅरेक्टर त्यांचे क्रिमिनल केसीस त्यांचा बॅकग्राउंड हे सगळे फायनल करून लोकांकडे वचून लोकांक विचारून हे ओके असा ना हे सगळे घेऊन परत आमचा इंटरनल सर्वे हे सगळे करून आम्ही कॅन्डिडेट फायनल करून ते शॉर्टलिस्ट करून तेत्तीस कॅन्डिडेट आम्ही डिक्लेअर केले जेव्हा आता सव्वीस कॅन्डिडेट झाल्यात ऑलमोस्ट एक आठवडा जाऊन गेला एक पंधरा दिस झाले जे हे भरगे जे लोकांच्या दारार वयता ना जो तांकां वेलकम हो अनविल्युएबल एक्चुली की लोक रावल्यात रेव्होल्युशनरी गोन्साक आनी नव्या कित्याक लोकूय विटलेले आसा हे राजकारण पण ज्या लोकांक लागून ज्या लिडरांक लागून या लोकांनी आपल्या गोयकारांनी आपल्या कडेन आपल्या फॅमिलीकडे आपल्या सोयऱ्यांकडे वाईटपणा घेतलेली लागून ववरलेले एका पार्टेचो बॅच लावून ते भाव भोवले एकटेक लावून जाल्यार आयज तांचो लिडरूच त्या पार्टेन ना आणि हे सगळे त्यांच्यांनी सोसून आता तरी त्यांच्यांनी आमकां तरी आमका दिसता की डिसईड केला की तरी रेव्होल्युशनरी गोन्स पार्टीक एक दिवचो कित्याक आयज जर त्यांच्या हक्काक लागून त्यांच्या अस्तित्वाक लागून जर कोण जाल्यार फक्त रेवल्युशनरी गोन्स पार्टी उलयता आणि जे तेत्तीस आय कॅन्डिडेट सात जाले सो आमकां खात्री आसा की या सातांकूय तसोच मोग तशेंच लोकां कडल्यान वेलकम मेटले आणि सपोर्ट मेळटलो तुम्ही या पूर्वी गोवा सुराज पार्टीच्या वतीन निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती आणि मध्यंतरी रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टी या पार्टीला केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यताही मिळाली आणि तुमच्या पार्टीला तुमचं आवडतं चिन्ह फुटबॉलही मिळाला एक अशी चर्चा सुरू आहे की असं काय नेमकं का घडलं की अचानक रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टी रजिस्टर झाली आणि त्यांना फुटबॉल म्हणजे फुटबॉल हा सगळ्यात एक लोकप्रिय खेळ आणि त्या फुटबॉलचं चिन्ह रिव्हॉल्युशनरी गोवन्सना मिळालं काही राजकीय गोटात अशी चर्चा सुरू असते की खुद्द पंतप्रधान कार्यालयातनं निवडणूक आयोगाला फोन केला आणि त्यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं की रिव्हॉल्युशनरी गोवन्सची ताबडतोब नोंदणी करा आणि त्यांना चांगलं चिन्ह द्या म्हणजे फुटबॉल चिन्ह त्यांच्या शिफारशी शिफारसीवरून मिळालं काय हे नेमकं तथ्य सर uh, मला तरी दिसना हातून तरी रियलिटी असा म्हणून किया जेव्हा आम्ही जी एस आर पीक आम्ही अप्लाय केले जीएसआरपी म्हणून आमी जी पी म्हणून वयात म्हणून डिक्लेअर केले त्याच्या पहिली आम्ही ऑक्टोबर वीस तारखेर सिंबॉल ॲप्लिकेशन घातले आणि तेतूनही फुटबॉल हेच साइन असले <coughs> जर तेंका आमका फुटबॉल चिन्ह जाल्यार जे दिसता ते त्यांनाच दिवपाजे सो त्यांच्यांनी जीएसआरपीक दोनदा सिंबॉल रिजेक्ट केलो तेंच्यानी तेंका भरपूर त्रास केले तुम्ही हे डॉक्युमेंट दोन दो हजार पासून डॉक्युमेंट मागपाक लागले जसो त्रास रेव्हल्युशनरी गोवन्साक त्यांच्यांनी पार्टी रजिस्ट्रेशनाक केला सिमिलर वे त्यांच्यानी जी एस आर पीक त्रास दिवपाक चालू केले आणि आम्ही सरप्राईज झाले की जे आम्ही चितलाले की आमची पार्टी रजिस्टर हे बेगीन करचे ना डिले करतले म्हणून ती अकस्मात झाली ती झाल्या उपांतरांकडीच सिंबॉल एप्लिकेशन्स घातल्या सिंबॉल ॲप्लिकेशन सात आठ सिंबॉल घातलेली भितलले त्यांच्यानी फुटबॉल हे चिन्ह आम्हाला दिले ते आता कसे दिले कियाक दिले हे तर आम्हाला खबर ना पण जे किंवा झाले ते मला दिसतं देवाचीच मर्जी असली देवाची इच्छा असली की रेव्होल्युशनरी गोवन्साक फुटबॉल हे चिन्ह दिवचे कि्याक ह्या एक म्हयन्याक नवीन दुसरे कसले तरी सिंबॉल लोकांच्या तकलेन घालप आनी प्रोमोट करप खूप डिफिकल्ट असले कितें शीप मेळ्ळी गरा ना आनी कितें मेळाले जाल्यार ते डिफिकल्ट असले सो फुटबॉल हे चिन्ह घरा घरांत लोक जाणा आणि गोंयकाराच्या प्रत्येकाच्या रक्तान फुटबॉल आसा सो हें प्रोमोट टायम लागपाचो ना सो आम्ही तरी धरता की जी युनिवर्सल पॉवर आमच्या फाटल्यान सदांच काम करता ह्याय फावटी त्या पावरीन काम केलें आनी आमकां पार्टी रजिस्ट्रेशन दिले आणि फुटबॉल हे चिन्ह दिले म्हणून तुला माहिती आहे की तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत राजकीय पक्ष ते मग राष्ट्रीय पक्ष असतील भाजपा काँग्रेस त्याच्यासारखं प्रादेशिक पक्षही आहे मगो आहे तृणमूल काँग्रेस आहे आम आदमी पार्टी आहे बाकीचेही पक्ष असतील हे सगळे पक्ष गेली अनेक वर्षे राज्यात आहेत आणि सध्याच्या परिस्थितीत जर आपण बघितलं तर कुठली ना कुठली तरी लॉबी ही राजकीय पक्षांच्या मागे असते आता त्याच्यात रिअल इस्टेट लॉबी असेल कॅसिनो लॉबी असेल मग लँड डीलरची लॉबी असेल वेगवेगळ्या लॉबी असतील या सगळ्या लॉबीकडनं या राजकीय पक्षांना फंडिंग केलं जातं मला वाटतं या राजकीय पक्षांना ऑलरेडी कोल कोल हबची लॉबी आहे त्याचीही चर्चा सुरू आहे तर मोठ्या प्रमाणात या लॉबीकडनं या राजकीय पक्षांना फंडिंग केलं जातं निवडणुका लढवण्यासाठी आणि निवडणुका लढवल्यानंतर मग सरकार स्थापन केल्यानंतर या राजकीय पक्षांना या लॉबीच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्या लागतात सध्याच्या परिस्थितीत या राजकीय पक्षांना ऑलरेडी मध्ये पैसे पोचलेले आहेत जे पैसे ते आता खर्च करताना दिसत आहेत आरजी एक गोव्याचा पक्ष या बड्या लॉबींचा कशा पद्धतीनं सामना करणार आहे <coughs> गेली सर ऑलमोस्ट पाच वर्षां मार्चान आमकां पाच वर्सां कंप्लीट जाता आम्ही जर ही चळवळ पुढे येयली जाल्यार फक्त देवाच्या विश्वासाचेर आनी लोकांच्या सपोर्टान लोक आमकां सपोर्ट करीत रावले लोक ह्या चळवळीत स्वतः भागीदार जायत रावले जेन्ना एक ह्युमन रिसोर्स पार्टिसिपेट जाता एका चळवळीत त्यांना पैशांची चड गरज लागना आता कसले आमचे जेन्ना काम असतं आता बॅनर लावत आम्ही बॅनर भुरगे स्वतः वयतात डिझायन करतात बॅनर प्रिंट करतात स्वतः लायतात सो so, एजन्सीक आमकां हायर करचें पडना जेन्ना आम्ही कॉर्नर मिटींग घेता पोगो रॅली घेतात त्यांना स्वतः भुरगे कोण ना कोण तरी आमकां स्पॉन्सर करता कोण स्टेज दिता कोण सावंड दिता कोण कोण उदकाचे बॉटल दिता अशें करून आमचे मिटींग्स कंडक्ट जाता अशेंच करून सर प्रत्येक भुरग्यान आपले कॉन्ट्रिब्यूशन दिवन आपल्या घामाचे पैसे घालून आणि बाकीचे लोक जेंका दिसताले की गोय ख साल्वार गोंयच्या भुरग्यांक खंय तरी एक एक मार्ग मेळपाक मेळपण ह्या चळवळीन तांकां फायनान्शियल सपोर्ट मेळपाक जाय सो गोंयच्या कितल्याशाच लोकांनी आमकां सपोर्ट केला तेंच्या त्यांच्याकडे जाता त्या परिन तेंच्यांनी आमकां सपोर्ट केलो आणि ह्या सपोर्टाचेर ह्या सगळ्यात कमी फंडींग जर आज कड़े पार्टीकडे आता जे रेव्हल्युशनरी गोवसाकडे असा सो ह्या हातून सर आम्ही त्या मार्गान वचत राहले आमची शक्ती असली ती म्हटलं लोक जे लोक वांगडा असले जे युथ स्पेशली जे रात दिस वावरतात काम झाल्या उपरांत बॅग फाटीक लावून ते डोर टू डोराक वयतात आणि तेच बॅग घेऊन ते घरा वयता हो म्हणजे आपल्या घरा ना वी हो ते पहिली लोकांच्या वयता सो हे जे डेडिकेशन भरग्यांचे असले ते डेडिकेशनानूच ते पेशन आणि आन। देवाच्या आशिर्वादान आमकां आज ह्या पोझिशनार हाडले आज जर सर गेले जाल्यार हे जे लॉबीज आसा त्यांना फायट करप म्हटल्यार एक टफ गजाल पण जेन्ना आम्ही एका दैवी शक्तीचेर विश्वास तेन्ना ती दैवी शक्ती तरी ह्या लॉबीकून कितली वडली असा कितल्याश्यात परस्ती चढ असा हे जे मानता हे आमकां दिसता त्यांना आमकां या लॉबीचो भय दिसना ती कोल लॉबी जावं कॅसिनो लॉबी ना लँड डिलर लॉबी जेव्हा कसलीही लॉबी कितलोय पयसो घातलो जाल्यार ही शक्तीच्या जा फुडें कोणाची ताकद चलपाची ना हे आम्ही बिलीव आनी ते आमकां एवरी स्टेप प्रत्येक आमच्या पावलाचे दिसून येयला आनी ते प्रूव जे असा तुम्ही म्हणतात की सगळ्यात कमी फंडिंग जर आहे तर ती आरजीची आहे पण विरोधक तर असं म्हणत आहेत की आरजीला आणि विशेष करून मनोज परब याला बाहेर बाहेरून विदेशातून मोठ्या प्रमाणात फंडिंग होतंय विशेष करून जे दर्यावरती लोक आहेत त्या लोकांकडनं मोठ्या प्रमाणात फंडिंग होतंय आणि मनोजच्या आज खा, खा, खात्यात आज करोडो रुपये आहेत त्यांनी फिक्स्ड मध्ये थे ठेवलेले आहेत आणि त्याच्या इंटरेस्टवरती तो आता आरजी पक्ष चालवतोय सर हे ऐक खूप बरे दिसतं आणि आमक येता की आम्ही असे असे पैसे आमका येतात करोडांनी आणि आम्ही एफ डी दौरल्या खाता पैशांनी हे झाल्यावर आज आम्ही इलेक्शन जिंकतं आम्ही इलेक्शन कंटेस्ट करता त्यांना तो पैसो एफ डीन दवरपा इतले तरी आम्ही मूर्ख नू आज जर आमच्याकडे तितकं फंडींग असला पैसो आमचे व्हडले व्हडले होल्डिंग्स दिसपाते नवी सकाळच्या जाग्यावर आमचे आरजी हे दिसपचे बदल जायच्या जाग्यावर आज आरजीचो सरकार घडयतले गोयकार हे बॅनर दिसपचे सो ते बॅनर नार्डिंग्स ने पब्लिसिटी ना आमचे गाडयो ना आमचे पेड वॉलंटियर्स ना सो हेच्या वयल्यान इतलेंच प्रूव जाता की रेव्होलुशनरी गोन्साकडेच फंडींग ना आनी ज्या रितीन सर भुरगे काम करता आयज जर जाल्यार भुरगे उपाशी राहून पासून काम करता आणि हे फक्त एक एक मिरेकलूच शकता आणि कितल्याशा वर्सांनी एकदा ही रेव्होल्युशन ही चळवळ कितल्याश वर्सांनीच आणि ती चळवळ आयज घडलेली असा कोण किती म्हटले कितले आमच्याकडे पैसे असा आसा हें असा जाल्यार आयची रिअलिटी आसा की, की रेव्होल्युशनरी कडेन पैसे ना रेव्होलुशनरी गोवन्साकडे एक होर्डिंग लावतो जर ला ला पैसे ने रेव्हल्युशनरी गोवन्साकडे स्वतःची टिशर्टा प्रिंट करतो पैसे ना कालच सर आम्ही आमच्या कॅन्डिडेटांची मिटींग घेऊन आम्ही त्यांना सांगले की तुमची जर तुम्हाला टीशर्ट जाय केप्लेग जाय जे हे रुपये लागतले सो प्लीज तुमच्या सोयांकडे भावाकडे भहिणीकडे कोणाकडे तरी मागा आणि आम्ही ऑर्डर घालया म्हणून वांगडा लमसम सो हेही परिस्थिती सर आज आरजीची आता तुमचे उमेदवार कुठल्याही कॉम्पिटिशन किंवा टुर्नामेंटला फंडींग करत नाहीत तुमचे उमेदवार चतुर्थीला क्रिसमसला पिशव्या वाटत नाहीत तुमचे उमेदवार फुगडी झालो स्पर्धा घेत नाहीत तुमचे उमेदवार स्टार ना बोलावून मोठमोठे कार्यक्रम कर करत नाहीत हे सगळे जर तुमचे उमेदवार करत नसतील मग तुमचे उमेदवार निवडणुकीला जिंकणार कसे <laughs> सर आमच्याकडे एक जे विजन असा पोगो बिल जे असं आमचे जे वेपन आम्ही सदांच यूज करता आणि जे वेपन गोयकारां लागून खूप इम्पॉर्टंट असा अस्तित्व राखप आयडेंटिटी राखप हे जे पोगो बील असा जे लोक भुरगे आमचे पोगो बिल घेऊन दारात वतना तो एक इम्पॅक्ट पडता भग्यांचे आणि भग्यांबद्दल लोकांच्या मनात जो रिस्पेक्ट वाटा तो इमेन्स असा तो खूप वड्ल असा तेतून हे टोनामेंट हे फुगडो ना हे जे स्टारांक आपयता पण ते सगळे तरी फाटी पडतात आज जर आमचे रॅलीज जर पळत आमचे कॉर्नर मीटिंग पळत एक रुपया दिव्या आधी आज विदाउट एनी स्टार परफॉर्मर ना विदाउट एनी सेलिब्रिटी जे येतात खे क्रिकेट प्लेयर येना कोण एक्ट्रेस येणार पण आमच्या ह्या लोक गर्दी करून येतात कित्याक आम्ही जर उलयता जाल्यार लोकांच्या काळजातली आमी ते स्टेजीर वचं मांडटा जी प्रत्येक गोयकाराच्या काळजात आसली जे उलोवपाक ते भियाताले दुसरो मनीस स्टेजीर उलयता आपल्या काळजातली उतरं हे लोकांक दिसता ते लोक आयकपाक येता आणि ते आपले उतर लोकांच्या फुड्यान मांडपाक येता आणि हे सर बाकीच्या बाकी कसलेच कसलोच बाकीचो जो ट्रेडिशनल स्टाईल ऑफ पॉलिटिक्स आसा पळय त्या हंड्रेड टाइम्स बेटर आणि हंड्रेड टाइम्स पॉवरफुल आमचे वेपन आणि आमची स्टाईल ऑफ पॉलिटिक्स असा ही आम्हाला खात्री असं सर निवडणूक आयोगानं प्रत्येक उमेदवाराला सत्तावीस लाखापर्यंत खर्च करण्याची मर्यादा दिली आहे दे आता तुमच्या या तेहत्तीस उमेदवार ऑलरेडी जाहीर झालेले आहेत आणखी सात उमेदवार राहिलेले आहेत तर या उमेदवाराकडे निदान आयोगानं मंजूर केलेली रक्कम तरी असणार आहे का खर्च करण्याचा डायरेक्ट आन्सर नो ना सध्या आमच्याकडे टिशर्टा जर सांगता कशा टीशर्टा आणि पॅम्पलेट्स सुद्धा प्रिंट करतली जाल्यार भुरग्यांक पूश करचे आमकांय आम वायट दिसता की एज अ पॉलिटिकल पार्टी एज अ फोर्स आम्ही भुरग्यांक सपोर्ट करपाक शकना कडेन तसो फंडींग येना वायट दिसता गजाल पूण हे अठ्ठावीस लाख तर आमच्याकडे जावपाचे ना जसे आमी ओपनली सुद्धा हेच्याय पहिली सांगले की आमकां जर इलेक्शन कंटेस्ट आमकां एका कॉन्स्टिट्युएन्सीन मेक्झिमम धा लाख खूप पण आता एक महिनोच उरला आता धा लाख सुद्धा नाका आमकां जर कोण पांच ते स लाख सुद्दां कोण आपल्या कॉन्स्टिट्युएंसीत एका कॉन्स्टिट्युन्सीत जर डोनेट करता आमकां टी शर्ट फ्लॅक्स आणि कॅप्स आणि मटेरियल पब्लिसिटी ते जर आमकां डोनेट करता जाल्यार सुद्धा आम्ही जे सिटाय जर सरकार तेज्याकून चड कितल्याश्यात पटीन चड हाडपाक शकता सो वी जस्ट नीड फाय लॅक्स रुपीज पर कॉन्स्टिट्युएंसी टू वीन मला एक सांग की दर वेळेला कुठलाही राजकीय नेता असू दे तो एन जी ओ असेल आर टी आय ॲक्टिव्हिस्ट असेल किंवा कोणी समाजसेवक असेल <coughs> जो कोणी माणूस त्या राजकीय नेत्यांच्या विरोधात आवाज उठवतो हो त्यांना त्यावेळेला हे राजकीय नेते त्यांना जाहीर आव्हान करतात की तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात येऊन दाखवा आणि आम्हाला पराभूत करून दाखवा आज रिव्हॉल्युशनरी गोवसनं ते आव्हान स्वीकारलेलं आहे आणि त्यांना पक्क माहीत आहे की निवडणुकीच्या रंगणात तेच बादशाह तेच सिकंदर कारण तुमच्याकडे पैसा नाही आहे ज्या पद्धतीनं पैसा खर्च करून या निवडणुका जिंकल्या जातात त्या निवडणुकीच्या रिंगणात आज रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी पूर्ण क्षमतेने उतरलेली आहे ज्या पक्षाकडे निवडणूक आयोगाने मंजूर केलेली रक्कम सुद्धा खर्च करण्याची ऐपत नाही तर या निवडणूक रिंगणात आरजीचा तग लागेल का आणि आरजी कितपत लोकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरेल सर हे लोकच डिसाइड करतले पण आमच्या सायडीनसून जी मेहनत जाय जे अवेअरनस क्रिएट जाय ते आम्ही केले असा आम्ही लोकांक समजून सांगता की आज जर ते पैसे मोडटा स्पेशली आमची लँड डिलींग लॉबी जी आज पॉलिटिसात घुसल्या आज मिनिस्टर झाला आमदार झाला आणि थोडे एस्पिरंट असा की आम्ही जावपाक सोदता मिनिस्टर सोदता सो ते जे पैसे मोडटा हे आम्ही लोकांना समजून सांगता की हे तुमची आज जमनी विकून दिता आज तुमचे फाल्यां जर ते निवडून येले तुमच्या असेंब्लीन बसले जसे आज आमकां बेघर केल्ले आसा आमकां लेंडलस केल्ले आसा तसेच फुढे करतले फी एक्झिस्टींग घरांना करतं ती सुद्धा विकून वडले वडले प्रोजेक्ट हाटले जमीन एक्वॉय करत आणि वडले वडले फायस्टार हॉटेल नाटव्हरवर कॅसिनो हाडले आणि आचे अस्तित्व नष्ट करतले सो लोकांक समजून सांगतात आणि लोकांना हे आम्ही सांगता की जे एक हजार दोन हजार रुपये ते देतात ते घेतात आणि पाच वर्षां खात्री रडतात पाच वर्सं आम्ही लाचार कसे त्यांच्या पायांकडे वचत रावतात सो तो दोन हजाराचे भविष्य भरग्यांचे भविष्य आणि विकते घेतात आणि ते त्यांच्या पायाकडे घाण दोनतात ते एक हजार दोन हजार रुपयात आणि हे आम्ही लोकांकडे कॅम्पेन करता आणि मोस्ट इम्पॉर्टंट गजाल जी लोकांना सांगता ती म्हटलं ह्या माध्यमांच्या नाव लोकांक सांगपाक सोदता की जर आम्ही आमचे जीवन जगतले फिलीक पोचतले जर कमीत कमी वीस हजार रुपया जाय वीस हजार रुपये जर आम्हाला फेमिली पोसपूक जे आम्हाला पाच वर्षां कमीत कमी बारा लाख रुपये जाय आम्हाला एक चार पाच जणांची फॅमिली पोचतलं जर बरे भाषेन जगतले जर झाल्या जे कोणी तुमच्याकडे आदारा किती तेका हो खर्च दाखय तेका सांगा बारा लाख रुपये लागत आणि तू जे हजार रुपयान दोन हजार ना पांच हजार धा हजार सुद्दां दिता तितून आपूण भुरग्याचें शिक्षण कडेन व्हरपाक शकना हांव एक जमीन विकतो शकना हांव लग्न घेऊ करपाक शकना हांव कर माझ्या चेडवाक लग्नाक भांगार करपाक शकना ह्या धा हजारा ना वीस हजारान आपूण कांयच करपाक शकना सो आपणाक जर जगपाक जाय म्हाका जर जाल्यार बारा लाख रुपया माझ्या फॅमिलीक मिनिमम खर्च आसा तुझे किती म्हणणे असा जर प्रत्येक गोयकारान जर विचारले प्रत्येक गोयकारन जर जो कॅन्डिडेट हजार रुपये दोन हजार रुपये घेऊन आम्हाला विकते घेऊन येतात त्यांना जर विचारले जर दिसना कोणाची हिंमत जातली एक हजार आणि दोन हजार दिवप आणि जर कोण घेतले सुद्धा जर त्या लोकांना इतलीच मेसेज दिवस सोदता की जेव्हा तुम्ही वोट मारता त्यांना ते सिक्रेट बॅलट असता सिक्रेट बॅलट म्हटल्या त्या बॅलटाकडे कोणूच नसता वलो नदाराचा पट्टोवाला कोण पंच सरपंच न कोणूच दादागिरी करत नसता ते वोट तुका कॉन्स्टिट्युशन तुका सिक्रेट बॅलट करत राईट दिल्ला असा ते बटन तुका राईट दिल्ला असा तो बटन तुम्ही दामपूक आणि निर्भिडपणे पैसे घेतला ना डझंट मॅटर तुमचे मत हे तुमच्यात मत तुम्ही डिसाईड करीव्युशनरी गोवन्स जवळजवळ आठ ते दहा टक्के मत काढणार असा अंदाज व्यक्त केला जातोय आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्सचा समावेश पहिल्या तीन पक्षात दाखव दाखवला जातोय कितपत हे खरं वाटतं आणि ही टक्केवारी जी ओपिनियन मध्ये दाखवली जाते ती टक्केवारी तुमच्या ग्राउंड वर्क तुलनेत कितपत बरोबर आहे किंवा ही टक्केवारी कमी आहे असं तुला वाटतं ही टक्केवारी सर हंड्रेड पर्सेंट कमी असा कित्याक ते रिजन असा की ना जे कोण सर्वे करता आणि कोण ट्रेडिशनल पॉलिटिक्स पळत असा आणि सर्वे करीत असा जे अशे किती तरी न्यू एक्सेप्ट करप आणि ते सर्वेन तितले त्रूत त्रूत असाक कसे त्यांसना ते त्यांचे इमेज, इमेजिनेशन त्या लेवला पावले ले नसतं सो आमकां खात्री आसा की जे आयज आठ णव टक्के दाखयता ती हंड्रेड हेज्याकून चड आसा हंड्रेड पर्संट असा जे प्रूव जातले इलेक्शनाक आणि जे सर्वेज करता सर्वेज न हांव एक मॅसेज दिवपाक सोदतां की नीव आमी नवीन आसले असले आसले असले मिनींग हे नुकी की वीक असा आमी कमी आमच्या आमच्याकडे गोयां लागून विजन असा गोंयकारांक लागून विजन आसा गवर्नन्स कसे रन करतले फायनॅन्सीस कसे स्टेबल करतले ह्याचा मास्टर प्लॅन आमच्याकडे असा सो खच्यात ॲंगलात खंच्यात वाटेन तुम्ही आमका कमी लेखू नका तुमची जी टक्केवारी असतली किती असतली तुम्ही रिसर्वे करपाक जाता आणि आमक गॅरंटी असा की ही जी टक्केवारी आता ती वीस पंचवीस पर्सेंटच्या वयर मिनिम मेटली म्हटल्या मेळलीच रिवॉल्युशनरी गोवन्सनं सुरुवातीला नोकर भरतीच्या विषयावरून मोठा आकण तांडव केला आज नोकर भरतीच्या विषयावर रिव्हॉल्युशनरी गोवन्स कुठेतरी गप्प असल्याचं दिसत आहेत काय कारण याचे कारण इतकेच की आम्ही सगळं स्टडी करून दवरला आमचा सगळं डेटा आम्ही घेऊन दवरला कोणाक कितले नोकऱ्यो दिला डिपार्टमेंटान कोणे दिला कोणे कसली फेक सर्टिफिकेट दिला आणि जे जिवना कडेन जीवनाकडे जो यांच्यानी खेळ मांडलेलो असा प्रत्येक राजकारण्यांनी आपल्या कॉन्स्टिट्युंसीच्या लोकांक ते लायताच पण त्या लोकांक फाल्यां कोण तरी कोर्टान वयतलो त्यांना ते सगळे भुरगे बेकार बसतले घरा बसतले आयज सर कितें जाता लोक तरी प्रायव्हेट जॉबाक आसता बरे नोकरेक आसता पन्नास हजार साठ हजार जोडटा पूण तो तोरमेंट नोकरी मेळटली म्हणून कॉन्ट्रेक्टाचे सुद्धा जॉईन जाता ना गरमेंट जॉब जॉयन जाता पण जेव्हा तो जॉयन जाता त्याची नोकरी आज कितली सेक्युअर ना एक खबर ना ऑलरेडी थोडे लोक स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या हातून नावान ते ऑलरेडी गेल्ले असा कोर्टात फाल्या जर तो तिकल जर सगळे जितले जॉब येला तितले स्क्रॅप जाते फाटल्या फावटी असे झालं की मेडिकल जी तुझे जॉब झाला भुग्यांचे मार्क लिस्टन जर पळत जे एकटोकडून अठ्ठावीस मार्क घेतात रोखडचं नऊ मार्क्स घेतात कोण भे लिस्ट पण मार्क्सांची लिस्ट पळत जर हा सगळं गोलमाल झाला जग जाहीर असा जॉब विकला हे जग जाहीर असा सो फे रेव्हल्युशनरी गोन्स स्क्रुटीनी करतली ऑलरेडी आम्ही स्टार्ट केल्ले असतात त्यांना माका भय दिसता की ह्या भुरग्यांचे फ्युचर कसे जातले किती जातले पण एज अ रेवल्युशनरी गोन्स आम्ही ह्या भग्यांक सांगपाक सोदता की ज्या राजकारणी तुमच्याकडे खेळतात तुमच्या जीवनाकडे तुमच्या टॅलंटाकडे खेळ करतात त्यांच्या वांगडा जर तुम्ही असेच रावत रावले तुमच्या सेल्फीश मोटिवाक जाल्यार खंय ना खंय तरी तुमचेच भवितव्य काबार जातले कियाक जे किंवा ते सगळे इल्लिगल जें जे झाला ते बायस्ड असले भितर माल प्रॅक्टिसीस भरपूर असल्या आणि ते ना केन्ना उघड जातलेच रिवॉल्युशनरी <laughs> गोवचे सर्वे सर्वा मनोज परब यांचं नाव अजूनही जाहीर झालेलं नाही तेत्तीस उमेदवार ऑलरेडी जाहीर झालेले आहेत मनोज परब निवडणूक लढवणार का आणि जर लढवणार तर कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार येस yes, हा uh, सर uh, हंड्रेड पर्सेंट निवडणूक लढतलोच निवडणूक लढोव जायच कित्याक एज अ लिडर हांव जर जालो जाल्यार तर बरें जाऊचे ना आणि चवदा तारखेर येता ते चवदा तारखेर हांव खंयच्या कॉन्स्टिट्युंसीत निवडणूक लढयतलं हे फायनल जातले एक्च्युली चितलेलं ते मेट कित्याक बातिचे जे पॉलिटिशन असतात जे आयज स्वताक राजा म्हणतात आणि स्वता बलाढ्य तांकां खंय तरी भय पूण आमचे जे, जे ग्राउंड टीम असा जे रेव्होल्युशनरीज काम करतात त्यांचे मांंड क्लिअर हो जाऊक त्यां नेटान काम लागून का येता ते चौदा तारीख आम्ही डिक्लेअर करतले हा खूप इलेक्शन कंटेस्ट करतो ते माझा शेवटचा <coughs> प्रश्न तेत्तीस उमेदवार जाहीर झालेले आहेत चाळीस विधानसभा मतदारसंघ गोव्यात आहेत म्हणजे सात उमेदवार जाहीर होण्याचा बाकी आहे आणि ते उमेदवार सुद्धा तुम्ही या वीक मध्ये ते जाहीर करणार असं घोषित केलं आहे जेव्हा चाळीसही उमेदवार तुमचे जाहीर होणार आहेत प्रत्यक्ष निवडणुकीचा प्रचार सुरू होणार या सगळ्या अनुषंगाने गोयकारांना तुम्ही काय संदेश देऊ पाहता सगळ्या गोयकारांक एकूच हा संदेश देवपास सोदता एकूच मेसेज देऊक सोदता की हे इलेक्शन इलेक्शन न्हू ही आमची अस्तित्वाची लढाई असा आमच्या एक्झिस्टन्सची एक एक्झाम असा एक परीक्षा असा प्रत्येक डिसायड करपाक जाय की हे इलेक्शनाक आपण आनी रेव्होलूशनरी गोवसाक फुटबॉलाचेर मत मारतलो रिजन इतलेंच हे इलेक्शनाक तुमी बटन तेन्ना तो त्यांना बटनच दामचे ना तुमी एक एफिडेवीट एक एक डीट तुमी सायन करतले एकतर गोयची गोयांक सेल करपाची तुमी डीट सायन करतले बाकीच्या पॉलिटिकल पार्टीक निवडून हाडून बाकीच्या सो कॉल स्ट्रोंग डिलर्जांक निवडून हाडून ना तुम्ही एक डीट सायन करतले एक एफिडेवीट सायन करतले गोयचे अस्तित्व राखपाचे गोयची आयडेंटिटी राखपे आणि गोयात गौय राखपाचे सो जे डिसिजन असा जे जाय चिंपजन तुमी तुम्ही जाय की कसली डीट तुमकां करपाक जाय गोय विकपाची काय गोय राखपाजी आणि ज्यांना गोय विकपाजी म्हणटा त्यांना तुम्ही उगडास दरा या गोयचे तुम्ही पार्ट असा सो तुम्ही स्वतःक विकतले आणि गोय ज्यांना तुम्ही डीड सायन करतले त्यांना गोय राखतले त्यांना तुम्ही स्वतः राखून उरतले आणि तुमची जी, जी फुडली पिढी येतली पिळगी येतली ती राखून उरतली सो डिसिजन तुमचे असतले आम्ही फक्त तुमका आव्हान करपाक शकता आम्ही फक्त तुमकां रिक्वेस्ट करपाक शकता की तुम्ही या फावटी रेवल्युशनरी गोन्साक मत मारचे आमका निवडून हाडचे गोयां लागून तुमच्या फॅमिलीक लागून तर हे होतं आव्हान मनोज परब मनोश्परव यांचं मनोज परब यांच्या रिव्होल्युशनरी गोवनची क्रांती गेल्या काही वर्षापासून गोयकार अनुभवत आहेत काही लोक हे पोरकट आहेत हे ही मुलं नादान आहेत अशा पद्धतीनं ते त्यांची टिंगल उडवत आहेत तर काही लोक खरोखरच त्यांना सिरियसली घेत आहेत आता त्यांची टिंगल उडवणारे आणि त्यांना सिरियसली घेणारे असे दोन गट आहेत आता या दोन गटापैकी कुठला गट त्यांच्या मागे ठामपणे या निवडणुकीत उभा राहतो आर जी ही जी क्रांती गोव्यात सुरू झालेली आहे ही क्रांती ही खरोखरच गोयकार गंभीरपणे घेतायत का की ही क्रांती हा निव्वळ पोरखेळ म्हणून या पूर्ण क्रांतीकडे गोयकार दुर्लक्ष करतो या सगळ्या गोष्टींचा निकाल या निवडणुकीच्या निकालातच लागणार आहे जसं मनोज परबनं सांगितलं की ही निवडणूक ही निवडणूक नाही आहे हा अस्तित्वाचा लढा आहे जो माणूस रिव्हॉल्युशनरी गोवन्सला मतदान करणार याचा अर्थ तो गोव्याचं अस्तित्व गोव्याची अस्मिता आहे गोव्याचं वेगळेपण आणि गोयकारपण शाबूत राखण्यासाठी मतदान करणार आहे आणि जर रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या विरोधात जर तो मतदान करणार असेल तर ते मतदान हे गोव्याच्या सेल्डीडवरची सही असणार आहे या सगळ्या गोष्टींचा निकाल गोयकार या विधानसभा निवडणुकीत लावणार आणि निकालानंतर आम्ही पुन्हा एकदा मनोज परब यांची भेट घेणार आहोत आणि त्या निकालाच्या संदर्भात त्यांचं काय मत आहे ते देखील जाणून घेणार आहोत तोपर्यंत वाट पाहूया निवडणूक निकालाची खूप खूप धन्यवाद मनोज थँक्यू धन्यवाद